घनदाट जंगलाने व्यापलेला मेळघाट वन विभागातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सुसरदा वन तस्करीचा पर्दाफाश सुसरदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून यामध्ये सर्वप्रथम अवैध वृक्ष कटाई करणाऱ्या एका मजुरास धारणी दिवाणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे. तर मुख्य आरोपीला घेऊन मध्य प्रदेशातून धारणी मार्गाकडे एक टीम रवाना झाली आहे. गेल्या ऑगस्ट 2020 मध्ये सुसरदा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कोल्हा ठाणा गावानजीक वनखंड क्रमांक 1230 मध्ये 12 चाकी ट्रकच्या मदतीने आणि अत्याधुनिक कटर मशीनच्या सहाय्याने विशाल सागवानाची वृक्ष अवैधरित्या कत्तल करून मध्य प्रदेशात तस्करी करण्यात आली होती. यानंतर मेळघाट सहित संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. सदर तस्करी झाल्यानंतर तस्करांनी वन विभागाची नाकच कापून नेल्याची खमंग चर्चा संपूर्ण मेळघाटात केली जात होती, ज्यामध्ये वन विभागातील सुसरदा वन परिक्षेत्रातील काही कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाईची धाड पडली होती. मात्र आता 28 जुलै रोजी सुसरदा वन परिक्षेत्रात सदर प्रकरणात मोठे यश प्राप्त झाले असून या तस्करी मधील मुख्य आरोपी गोकुल बिश्नोई वय 39 वर्ष राहणार मध्य प्रदेश जिल्हा हरदा यास पोलीस व वन विभागाची एक टीम धारणीच्या मार्गावर घेऊन निघाल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली असून बातमी लिहिस्तोवर न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. मात्र या तस्करीमध्ये जंगल कटाई करणाऱ्या एक मजूर पवन बालकृष्ण बिश्नोई वय 26 वर्ष राहणार डोंबरी कला पोस्ट सोनतलाई जिल्हा हरदा मध्य प्रदेश यास धारणी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. या झालेल्या मोठ्या तस्करीच्या पर्दाफाश नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुसरदा वन परिक्षेत्राची वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी देहनकर व त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. सदर तस्करीमध्ये मुख्य आरोपी गोकुल बिश्नोई यासोबत जवळपास 19 आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये वन विभागातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होऊन मोठा धमाका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे विशेष मेळघाट येथून विदर्भ न्यूज करिता तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.